नमस्कार, हांव आसा नयबाग फोरास कडे। थंयसर ज्या जाग्यार डोंगर कट करून मदल्यांच्यान रोड करपाक आयल्या आनी त्या रोडाक प्रोटेक्शन वॉल बांदपाक आयल्या। तुम्ही फाटल्यान पळोवंक शकता जे डोंगर आसा, हील जी आसा, आतां कॉलेप्स जावन खाला पडलेली आसा। आनी ताच बरोबर तुमी ह्या वटेन जर पळयतात जाल्यार वयर आमकां क्रॅक जाल्ले आमकां सद्याक दिसपाक येता। ह्या जाग्यार तेंच्यानी प्रोटेक्शन वॉल बांदलेले आसा, पूण खंय तरी मान्सून सुरू जाल्या उपरांत आतां वयले जे डोंगर आसा एकदम स्ट्रेट आसा, ते खंय तरी कॉलेप जावूं शकता। जे वयले कापपाक जाय आशिल्ले ते कापलेले ना। सो एकंदर ह्या जाग्यार जे येरादारी लोक करतात, नॅशनल हायवे 66 आसा आनी लोक डेली अप एंड डावन करीत आसतात, पूण खंय तरी हयसर दुर्घटना जावपाची शक्यता आसा। सो त्या खातीर ज्या डिपार्टमेंटान कन्सर्न डिपार्टमेंटान हें जें काम केलां तेंच्यानी लक्ष दिवन हे जे डोंगर स्ट्रेट डोंगर आसा ते खंय तरी वेवस्थीत करचे अशें हांगा लोक मागणी करीत आसात। नाजाल्यार हांगा व्हडली घटना घडू शकता आनी खुबशे लोकांच्या जिवाचेर प्रसंग येवं शकता। एकंदर ह्या प्रोटेक्शन वॉल जर पळयत जाल्यार खंय तरी पावसान हे व्हडले समस्या जी आसा निर्माण जावपाची शक्यता आमकां दिसपाक येता। आनी ती जरा वाडवायला पाहिजे आणि काहीतरी जरा बाजूला असं काढून जरा हे करायचं, नंतर पावसाळ्यात पडणार नाही। गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात इथं हानी झाली, या पावसाळ्यात हानी होईल का? शक्यता होईल असं वाटतंय, इथं सेफ नाही आहे। सेफ आहे पण हे जरा आहे, हे जरा सेफ नाही आहे। सेफ नाही आहे आज आम्ही फोरासकडे गाव आणि मालप्या ही जी सीमा असा वयर डोंगराचेर आम्ही रावले असा आणि वचून माझ्या फाटल्यान पळयता जो नॅशनल हायवे असा 66 जो नॅशनल हायवे पत्रा देवीच्यान गोंयान एंट्री दिता हो नॅशनल हायवेचेर आमी जवळजवळ फोरासकडे आणि मालपे गावाच्या मदीं आसा। तुम्ही पळयतात की माझ्या फाटल्यान डोंगर कोसळ्ळा, हेच्या पयलीं हो कोसळलो आणि ही लेन बंद केलेली। हेच्या पयलीं आम्ही असेच विषय घातलेले की बाबा हो जे आसा पळय तुम्ही केला ते सेफ्टी ना लोकांक खातीर। आतां वयर वयर जर पळयला हे कोसळ्ळा, ही रिटर्निंग वॉल तेंच्यानी बांदलेली आसा PWDs आणि MBRR। ही रिटर्निंग वॉल वयली जेन्ना माती ढसळटली ती बॅर करतली काय, किंवा ती माती वयल्यान येतली सकयल? आयज हो रस्तो मृत्यूचो सापळो जाल्लो आसा। हे नॅशनल हायवेचेर कितकेशेच बळी गेल्ले आसात। हालींच आमच्या फोरासकडे गांवान एक बायलेचो एक्सिडंट जालो, बायल जाग्यारूच गेल्ली आसा। आणि हो जर मृत्यूचो सावळो सापळोच तयार जाल्लो आसा आपण आणि हेच्यानी MBRR आणि PWDs गोंयच्या हो तयार केल्लो आसा। आयज पावसाचो दीस लागलेले आसा, पावस मन्सून पावल्लो आसा। जर मोठ्या प्रमाणान जर पावस पडलो जाल्यार ही माती रावतली काय, ती बॅर करतली काय? आणि ही सगळी माती जर सकयल येयली आणि एकत्र वेळाचेर ते मातयेचे सकयल जर कोण सापडलो आणि तो दुर्दैवी अंत जाला, ताका जबाबदार कोण? MBRR जबाबदारी घेतलो का PWDs घेतलो का PWDs मिनिस्टर घेतलो का CM घेतलो गोंयचो? आयज ज्या पद्धतीन MBRR रस्त्याचे काम केले त्याच्यावर मातूय सरकारचे नियंत्रण ना। जय जय वयता थंय थंयसर त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम। आता तुम्ही पळयला हे कामगार काम करताले वरस जाऊन ह्या रस्त्याक आणि क्रॅक पडला तेका। सो किती काम, कसली क्वालिटी ह्या रस्त्याक तुम्ही गोय सरकारक गोयच्या जनतेक दिली असा भारतीय जनता पार्टीच्या सरकारान? हो सापळो येणाऱ्या पावसान हयसर घटना ही घडटलीच, कारण हे सांगू शकना। आयज पळय वयल्यान अर्दो कोसळ्ळा, ह्या सायडीन बसयले अर्दो कोसळ्ळा, वयल्यान आतां स्ट्रेट जाल्लो आसा तो दोंगर, केन्ना सकयल येत तेचो नेम ना आनी पावसाच्या दिसान हो येतलोच येतलो। सो म्हाजी मागणी आसा की बिफोर मन्सून ह्या थोड्या दिसांनी हेजेर कितें तरी तुमी करपाचे, हेजेर कितें तरी प्रबंध तुमी करपाचे, जेणे करून ही माती सकयल येवची ना आणि जर येयली जाल्यार कोणाची जिवीत आणि जावची ना। आणि जर झाली असत जाल्यार त्याला संपूर्ण जबाबदार MBRR असतलो, संपूर्ण जबाबदार PWDs असतलो, PWDs मिनिस्टर असतलो आणि गोयचो CM प्रमोद सावंत असतलो। आणि ताजेर आम्ही रिजिस्टर कंप्लेंट फायल करतली अशी जर घडले जाल्यार त्यांच्यावर तुम्ही FIR करा। स्टुडंटा खातीर पेडणेच्या मकबूल मार्गी मध्ये